नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या गीता स्ट्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांती स्पेशल आज मी बोकडाचं मटण बनवलं होतं तर आज मी तुमच्यासोबत त्याच मटणाची रेसिपी शेअर करणार आहे की मी ते कसं बनवलं कसं बनवलं जातं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझे चॅनल ते नवीन असाल ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला मग वेल न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो बोकडाचं मटण घेतलेलं आहे आणि ते मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी आता पातेला गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी आता चार पली तेल ओतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये शाही जिरा टाकलेला आहे थोडा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लवंग मिरी आणि दालचिनीसुद्धा टाकलेली आहे हे सर्व टाकल्यानंतर खूप छान सव येते खूप छान लागतं आणखी तर आता हे आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे मी थोडी लसूण टेचून घेतली होती ती मी त्याच्यामध्ये घातलेली आहे लसूण मी अंदाजे चार ते पाच पाकळ्या टेचून घेतलेल्या होत्या त्याच्यानंतर मी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले होते तर ते सुद्धा मी त्याच्यामध्ये आता टाकलेले आहेत तर कांदा आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला छान फ्राय झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि इथे मी एक चमचा कश्मीरी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे तिखट मसाला घातलेला आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण मटण जेवढं तिखट आपण बनवू तेवढी छान चव लागते तर इथे आता मसाले छान मिक्स झालेले आहे तर त्याच्यामध्ये मी धुवून घेतलेला जो मटण होता साफ करून घेतलेला तो आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हे मटण आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे बोकडाचं मटण शिजायला खूप टाईम लागतं म्हणजे चिकनसारखं ते झटपट होत नाही आणि जेवढं मटण आपण स्पायसी झणझणीत बनवू तेवढी आणखी चव येते आणि खायलासुद्धा खूप छान मजा येते तर इथे आता मटण छान फ्राय झालेलं आहे छान तेलामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये लगेच पाणी ओतणार नाही आहे आधी मी हे वाफेवरती शिजवून घेणार आहे तर मी आता त्याच्यावरती ताट ठेवून त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला थोड्या वेळाने चेक करून बघायचं आहे की झालं आहे की नाही तर इथे मी पुन्हा चेक करून बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता की किती छान कलर आलेला आहे हे मटण मी चुलीवरती बनवलेलं आहे कारण चुलीवरच्या मटणाला खूप छान सव येते आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं तर आता ता मी त्याच ताटातलं पाणी त्या मटणामध्ये ओतलेलं आहे आणि आता पुन्हा मी ते शिजायला ठेवणार आहे तर पुन्हा आता मी चेक करते की मटन शिजलेलं आहे की नाही तर इथे आता आपलं मटन बऱ्यापैकी असं छान ग्रेव्ही झालेली आहे छान जाड असं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी शिजलेलासुद्धा सुद्धा आहे तर पुन्हा मी त्याच्यामध्ये थोडं पाणी ओतून पुन्हा एकदा झाकण ठेवलं होतं तर इथे तुम्ही आता बघू शकता की मटणाला छान उकली आलेली आहे आणि खूप छान स्पायसी दिसतोय तुम्ही याच्यामध्ये बटाटेसुद्धा टाकू शकता मी टाकलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानेसुद्धा ग्रेवी छान येते छान जाड असं कालवण होतं तर आता याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे वाटण म्हणजे खोबरा कांदा वगैरे आपण भाजून जो वाटण तयार करतो तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर तो वाटण आपण छान ह्याच्यामध्ये मिक्स होऊ देणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की आपल्या मटणाचं म्हणजेच बोकडाच्या मटणाचं कालवण ग्रेव्ही छान तयार झालेली आहे आणि मी कोंबडी वडे सुद्धा केले होते ती रेसिपीसुद्धा मी नक्कीच तुमच्यासोबत नंतर शेअर करेन तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन रेसिपीसोबत तिथपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी ज्या नवीन व्हिडिओज टाकेन त्या तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती टू एव्हरी वन